शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे शहरातील विविध परिसरात झाडे व झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या महानगरपालिकेने मध्यरात्रीपासूनच आपली यंत्रणा कार्यान्वित करून शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणली जोरदार वाऱ्यासह पर्जन्यवृष्टीमुळे पडलेली झाडं फांद्या तातडीने हटवून रहदारी वाहतूक सुरळीत करण्याचे आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी निर्देश दिले मध्यरात्रीपासूनच महानगर महानगरपालिकेची युद्धस्तरावर कार्यवाही सुरू आहे शनिवारी रात्री मुसळधार पावसामुळे शहरातील विविध परिसरात झाडे व झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या महानगरपालिकेने मध्यरात्रीपासूनच आपली यंत्रणा कार्यान्वित करून शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणली रस्त्यावरील घरावरील पडलेली झाडे त्वरित हटवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली ज्या जा ठिकाणी झाडं पडली त्या ठिकाणची पाहणी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा अतिरिक्त आयुक्त देविदास पवार उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी केली वाऱ्याचा वेग पाहता यापेक्षा अधिक प्रमाणात वृक्षहानी झाली असेल हे लक्षात घेऊन ही पडलेली झाडं जाड़। व झाडाच्या जा मोठ्या फांद्या त्वरित हटवून वाहतुकीला व वा रहदारीला होणारा अडथळा दूर करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त देविदास पवार यांनी संबंधित विभागाला दिल्या शहरातील विविध भागात अमरावती महानगरपालिकेतील यंत्रणा सज्ज झाली तसंच महानगरपालिकेचे संपूर्ण चमू रस्त्यावर विविध भागात दाखल झाली कंत्राटदार असोसिएशन मार्फत यंत्रणा सुद्धा सज्ज झाली खासदार नवनीत राणा आमदार सुलभा खोडके आमदार रवी राणा यांनी पाठपुरावा करून नागरिकांशी संवाद साधला जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अमरावती महानगरपालिका क्षेत्रात झाडं पडल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या असून त्याचं निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी असं महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी निर्देश दिले त्याचप्रमाणे नागरिकांनीही अशा जोरदार पंचनवृष्टीच्या काळात घरातच अथवा सुरक्षित ठिकाणी थांबावं असं आवाहन त्यांनी केलं आहे अशा काळात नागरिकांना जाणवणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात चोवीस तास मदत केंद्र तैनात असून त्यासोबतच महानगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रांमध्ये आपातकालीन नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत आहेत आपत्कालीन कक्षाचा क्रमांक पंचवीस शहात्तर बेचाळीस सहा याच्यावर संपर्क करण्याचं आवाहन आयुक्तांनी केलं आहे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टेकर हे सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून यंत्रणा त्वरित उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत अमरावती शहरातील सातुर्णा साईनगर दस्तूरनगर कृष्णार्पण कॉलनी कवरनगर भामटी महाराज मंदिर परिसर प्रोफेसर कॉलनी बडनेरा बडनेरा रोड शंकरनगर विहार आदी विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं पडली असून ते झाडं हटवण्याचं काम युद्धस्तरावर करत आहेत प्रत्येक झोनमध्ये सहाय्यक आयुक्त व उप यांच्या नेतृत्वात काम सुरू असून उद्यान विभाग अतिक्रमण विभाग अग्निशमन विभाग कार्यशाळा विभाग बांधकाम विभाग स्वच्छता विभाग यांच्यासोबत समन्वय साधून कारवाई करण्यात येत आहे यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश पिठे नंदकिशोर तिखिले धनंजय शिंदे तौसीफ काजी भूषण पुसतकर अतिक्रमण पथक प्रमुख अजय बनसेले उद्यान अधीक्षक विवेक देशमुख उपअभियंता भास्कर तिरपुडे जयंत काळमेक प्रमोद हिंगोले श्रीरंग तायडे आशिष अवसरे सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक अभियंता स्वास्थ्य निरीक्षक कंत्राटदार असोसिएशन मनपा कर्मचारी उपस्थित होते